महिनाभर झाला आपल्याला पालकमंत्री नाहीये, महिनाभर झाला मंत्रिमंडळाचा विस्तार नाहीये. प्रत्येक वेळेस एकनाथराव शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांना आमचा मीडिया विचारतो कधी, लवकरच लवकरच लवकरच, एवढे शब्द त्यांच्या तोंडात निघतात. होई होई अरे कधी होई. एवढ्या मोठ्या महाराष्ट्रामध्ये चांद्यापासून बांद्यापर्यंत एवढे प्रश्न निर्माण होतात, अतिवृष्टी होती, वेगवेगळी संकट येतात, वेगवेगळ्या घटना घडतात, कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होतो. आता ऍडमिशन सुरू झाल्या त्याच्याबद्दलचा पालकांच्या पुढे काही अडचणी आहेत, विद्यार्थ्यांच्या पुढे काही प्रश्न आहेत, निर्णय घेणार कोण? आम्ही दोघ आहोत पण दोघ पुरू शकतात का? त्याचं तरी आत्मचिंतन आत्मपरीक्षण करा. मला त्या दोघांवर टीका करायची नाही, पण वस्तुस्थिती आपण लक्षात घेतली पाहिजे. आज ते घडत नाही आणि त्याचा जबरदस्त फटका आपल्या महाराष्ट्राला बसतोय. त्याचा पण तारतम्य भान त्या लोकांना राहिलेलं नाहीये. आज यांच्या हातात काहीच नाही. दिल्लीतनं ज्यावेळेस सिग्नल मिळेल त्यावेळेस यांचं होणार आहे. तोपर्यंत किती गप्पा मारल्या तर यांच्या हातनं काहीही घडणार नाही हे मी स्पष्टपणे तुम्हाला सांगतो. पूर्वीच्या काळामध्ये मात्र काँग्रेस पक्ष आणि शिवसेनेमध्ये निर्णय व्हायचे ते महाराष्ट्रामध्ये व्हायचे, मुंबईमध्ये व्हायचे, दिल्लीमध्ये निर्णय होत नव्हते. ही युगपुरुष छत्रपती शिवाजी महाराजांच्या महाराष्ट्रातली जी परंपरा महाराजांनी चालू ठेवलेली होती त्याला कुठेतरी आता बाजूला सारण्याचं काम होत आहे. लेटेस्ट अपडेट्स और ताजा तरीन खबरों के लिए टीव्ही वर इंडिया लाइव को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए बेल आइकॉन को दबाना मत.